नमस्कार, मूलाधार चक्राच्या मेडिटेशनसाठी आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आरामदायक स्थितीमध्ये बसा. आज आपण मूलाधार चक्राला स्वच्छ आणि ऊर्जावान बनवणार आहोत. पाठ ताट, कंबर सरळ, हाताची आपण पृथ्वी मुद्रा घेणार आहोत. पृथ्वी मुद्रा म्हणजे अंगठा आणि अनामिका ह्या दोन बोटांना जोडणे. आकाशाच्या दिशेने मांडीवरती ठेवा आणि आता डोळे बंद. पूर्ण मेडिटेशन होईपर्यंत डोळे बंदच राहतील. आता दीर्घ श्वास घ्या, रोखून ठेवा आणि सावकाश सोडा. परत रोखून ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, रोखून ठेवा आणि सावकाश सोडा. परत रोखून ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, रोखून ठेवा आणि सावकाश सोडा. परत रोखून ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, रोखून ठेवा आणि सावकाश सोडा. मंद श्वास चालू आहे. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. मी ओमचं उच्चारण करणार आहे, तुम्हीही करू शकता किंवा मनातल्या मनातही करू शकता. आता तुमचे लक्ष खूप दुरून येणाऱ्या आवाजांवर केंद्रित करा. वेगवेगळे आवाज येत आहेत, एका आवाजाकडून दुसऱ्या आवाजाकडे. फक्त लक्ष द्या, त्यावर कोणताही विचार करू नका. फक्त एका आवाजाकडून दुसऱ्या आवाजाकडे. आता हळूवारपणे आपण आता आपल्या खोलीत येणाऱ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करूया. आपल्या खोलीत येणाऱ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा. डोळे बंदच आहेत, बंद डोळ्यांनीच मान न हलवता फक्त बुबुळे हलवून उजवीकडे बघा, वर बघा, डावीकडे बघा, खाली बघा. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. आता डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. आता डावीकडे, वर, उजवीकडे आणि खाली. संपूर्ण खोलीत डोळे बंद ठेवूनच नजर फिरवा. खोलीमधील वस्तूंवरतीही नजर फिरवा. गोलाकार नजर फिरवा. स्वतःच्या शरीराकडे पण पहा. मुद्रा घेतलेल्या अवस्थेत शांत बसलेले आहात. पृथ्वी मुद्रा घेतलेली आहे. लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. श्वासाचा आवाज ऐकायचा प्रयत्न करा आणि आपल्या संपूर्ण शरीरावरही लक्ष द्या. आज आपण आपले मूलाधार चक्र स्वच्छ करणार आहोत आणि ऊर्जावान बनवणार आहोत. लक्ष मूलाधार चक्रावर केंद्रित करा. मूलाधार चक्र दोन पायांच्या मध्ये गुदद्वार आणि जननेंद्रियांच्या इथे एक छोटीशी जागा आहे, त्यालाच पेरिनियम चक्रही म्हणतात. लक्ष मूलाधार चक्रावरती केंद्रित करा. त्याच्यावर स्वाधिष्ठान चक्र. लक्ष स्वाधिष्ठान चक्रावरती द्या, केंद्रित करा. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या तीन बोट खाली आहे. त्याच्यावर मणिपूर चक्राकडे लक्ष केंद्रित करा. मणिपूर चक्र दोन फासळ्यांच्या मध्ये खोलगट भागात आहे. त्याच्यावर अनाहत चक्र. अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित करा. अनाहत चक्र छातीच्या मध्यभागी आहे. त्याच्यावर विशुद्धी चक्र आहे. विशुद्धी चक्रावर लक्ष केंद्रित करा. विशुद्धी चक्र गळ्याच्या इथे
मध्यभागी आहे, त्याच्यावर आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करा. आज्ञाचक्र भुरकुटीच्या मध्यभागी आतमध्ये आहे. थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या मध्यभागी कपाळावर आहे. सहस्रार चक्रावर लक्ष केंद्रित करा. सहस्रार चक्र माथ्यावर मध्यभागी आहे. परत सहस्रार चक्रावरून ब्रह्मांडाकडे जात आहे. सहस्रार चक्रावरची ही ऊर्जा ब्रह्मांडाकडे जात आहे, कॉस्मिक ऊर्जेमध्ये जात आहे. संपूर्ण चक्रांना आणि शरीराला नवीन ऊर्जा ह्या दैवी ऊर्जेकडून परत येत आहे. सहस्रार चक्र थर्ड आय आज्ञाचक्र विशुद्धी चक्र अनाहत चक्र मणिपूर चक्र स्वाधिष्ठान चक्र मूलाधार चक्र. मूलाधार चक्रामधून खालती पृथ्वीमध्ये 3 ते 6 फुटापर्यंत खोलवर जात आहे. ही ऊर्जा पृथ्वीमध्ये 3 ते 6 फुटापर्यंत खोलवर जात आहे आणि पृथ्वी तत्वाकडून भूप्राणशक्ती संपूर्ण शरीराकडे येत आहे. मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आज्ञा चक्र थर्ड आय सहस्रार चक्र. सहस्रार चक्र थर्ड आय आज्ञा विशुद्धी अनाहत मणिपूर स्वाधिष्ठान मूलाधार. लक्ष मूलाधार चक्राकडे केंद्रित करा. पृथ्वी तत्व आहे, 4 पाकळ्या आहेत. मूलाधार चक्राचा रंग लाल आहे आणि बीज मंत्र आहे लम. लक्ष ह्या चक्रावरती केंद्रित करा. लाल रंगाचे 4 पाकळ्यांचे फूल आहे. पहिली पाकळी शा, दुसरी पाकळी पोटफोड्या श, तिसरी पाकळी स आणि चौथी पाकळी व आहे. 4 पाकळ्यांवरती ही अक्षर लिहिलेली आहेत. आपण ह्या 4 पाकळ्या ओमच्या पवित्र उच्चारणाने क्लीन करणार आहोत. पहिली पाकळी शा, लक्ष पहिल्या पाकळीकडे केंद्रित करा. मी ओम म्हणणार आहे, तिथे अनुभव घ्या. तिथली नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे. मी ओम म्हणत आहे 3 वेळेला. तुम्हीही म्हणू शकता किंवा मनातल्या मनात म्हणा. लक्ष केंद्रित करा या पाकळीवरती. ही पाकळी स्वच्छ होत आहे. अनुभव घ्या. ओ दुसरी पाकळी श लाल रंगाची आहे. लक्ष केंद्रित करा, प्रयत्न करा, व्हायब्रेशन्स अनुभवा.
दुसरी पाकळी ही स्वच्छ होत आहे, नकारात्मकता निघून जात आहे। मी ओमचं उच्चारण करत आहे, आपणही करू शकता। तिसरी पाकळी स, लक्ष केंद्रित करा, प्रयत्न करा आणि व्हायब्रेशन्स अनुभवा। ही पाकळी स्वच्छ होत आहे, नकारात्मकता निघून जात आहे। तीन वेळा मी ओम म्हणत आहे। चौथी पाकळी व, लक्ष केंद्रित करा, प्रयत्न करा आणि व्हायब्रेशन्स अनुभवा। ही पाकळी स्वच्छ होत आहे, नकारात्मकता निघून जात आहे। आता एक एक करून सर्व पाकळ्यांवरती लक्ष द्या। 1, 2, 3 आणि 4 सर्व पाकळ्या स्वच्छ झाल्या आहेत। लाल रंगाचे मूलाधार चक्राच्या ह्या 4 पाकळ्यांचे फूल स्वच्छ झालेले आहे। ओमच्या पवित्र उच्चारणाने मूलाधार चक्रातील नकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे। मूलाधार चक्र आणि त्याच्याशी निगडीत असलेले अवयव आणि ग्रंथी स्वच्छ झाले आहेत। चक्रांमधील असलेली अतिरिक्त ऊर्जा मंत्र ओमने बॅलन्स झाली आहेत। सहजपणाने मूलाधार चक्रावरती लक्ष केंद्रित करा। त्याचप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रीय भागातून लाल श्वेत प्रकाश मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करत आहे। लाल श्वेत प्रकाश किरणे मूलाधार चक्राला प्रकाशित आणि ऊर्जावान बनवत आहेत। लक्ष मूलाधार चक्रावरतीच केंद्रित ठेवा। लम या बीज मंत्रांचा उच्चार करून मूलाधार चक्राला प्रकाशित आणि ऊर्जावान बनवणार आहे। लम या बीज मंत्राचा उच्चार करून मूलाधार चक्राला प्रकाशित आणि ऊर्जावान बनवणार आहे। लम उच्चाराची व्हायब्रेशन्स अनुभवा। लम उच्चाराचा अनुभव घ्या।
लक्ष मूलाधार चक्राकडे केंद्रित करा. आपली एकाग्रता मूलाधार चक्रावरती स्थित करा. मी लम ह्या बीज मंत्राचा उच्चार करत आहे. लम 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 लक्ष मूलाधार चक्रावरती केंद्रित करा. वर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धि चक्र, आज्ञा चक्र, थर्ड आय, सहस्रार. सहस्रार, थर्ड आय, आज्ञा, विशुद्धि, अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान, मूलाधार. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धि, आज्ञा, थर्ड आय, सहस्रार. सहस्रार, थर्ड आय, आज्ञा, विशुद्धि, अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान, मूलाधार. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्धि, आज्ञा, थर्ड आय, सहस्रार. पर सहस्रार, थर्ड आय, आज्ञा, विशुद्धि, अनाहत, मणिपुर, स्वाधिष्ठान, मूलाधार. मूलाधार, अनाहत, सहस्रार. सहस्रार, अनाहत, मूलाधार. मूलाधार, अनाहत, सहस्रार. सहस्रार, अनाहत, मूलाधार. मूलाधार, अनाहत, सहस्रार. आपले लक्ष आता भ्रुकुटीच्या मध्य स्थित करा. भ्रुकुटी दोन भुवयांच्या मध्यभागाला म्हणतात.
मूलाधार चक्र आता स्वच्छ आणि ऊर्जावान प्रकाशमय झाले आहे। पृथ्वीवर राहण्यास मी योग्य आहे, मी सशक्त आहे, शक्तिशाली आणि मजबूत आहे। मी स्थिर आणि सुरक्षित आहे, आर्थिक दृष्टीनेही मी सुरक्षित आहे। मी केंद्रित आहे, मी स्वस्थ आहे। ब्रह्मांड मला सर्वस्व देत आहे। ब्रह्मांड मला भविष्यामध्येही सर्वस्व देणार आहे। मी निरोगी आहे, ऊर्जावान आणि शक्तिशाली आहे। आपल्या शरीराप्रती जागरूक व्हा। आपल्या हातांना हलवा, पायांना हलवा। तळहात एकमेकांवरती 21 वेळा घासून डोळ्यावरती ठेवा। चेहऱ्यावरून गोलाकार फिरवा आणि हळुवार हसतमुख चेहऱ्याने व समाधानाने आपण डोळे उघडू शकता। ओम शांती, ओम साईराम। शरीरातील अतिरिक्त ऊर्जा संपूर्ण शरीरात पसरवण्यासाठी थोडा मसाज करा। मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाशी जोडलेले आहे। ऊर्जा भूप्राणा संपूर्ण शरीराला शक्तिशाली बनवत आहे आणि ऊर्जावान बनवत आहे। त्यामुळे शरीरामध्ये जर अतिरिक्त ऊर्जा झालेली असेल तर ती पसरवण्यासाठी थोडासा मसाजही आवश्यक आहे। डोक्याचा मसाज करा, चेहऱ्याचा, दोन्ही खांद्यांना, मानेचा मसाज, छाती, पोट, पॅनक्रिया, लिव्हर, स्प्लीन चक्र याला टॅपिंग करा आणि किडनीवरही टॅपिंग करा। दोन्ही हात आणि दोन्ही पायांनाही मसाज करा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।